फाउंडेशन सीडची होतं आणि 92 जॅकी 18 ही जॅकी ही व्हरायटी होती. आणि आपण पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की 3 फुटावर हे बेड आहेत. 3 फुटावर जे दिसते तुम्हाला हे 2 ओळीमधलं अंतर 3 फूट आहे आणि हे बेडवर हरभऱ्याची लागवड करण्यात आलेली आहे. आणि 2 झाडामधलं अंतर आपण 5 इंच ठेवलेलं होतं आणि एका ठिकाणी 2 बियाचे व्यवस्थापन केलेलं होतं. आज 16 ते 17 दिवसाचा प्लॉट आहे मित्रांनो, परंतु कशा पद्धतीने याची उगवण झालेली आहे ते बघा. हा प्लॉट आपण 3 टप्प्यामध्ये लावलेला आहे. हा पहिला टप्पा तुम्हाला दाखवतो आहे आणि मर हा प्रकार बिलकुल नाही आहे आणि चांगल्या पद्धतीनं उगवण झालेली आहे. सरासरी एकरी 10 मजूर आपले या ठिकाणी या मशीनद्वारे हँड पुश सीडर जे ढकलून लावायचे आपण मशीन म्हणतो त्याला 12 नॉब असतात. त्या 12 नॉबद्वारे आपण बियाण्याचं या ठिकाणी व्यवस्थापन केलं आणि लागवड झाली. बऱ्याच शेतकरी बांधवांनी विचारला होता प्रश्न की तुम्ही लावलं आहे पण हे कसं उगवतं, कशा पद्धतीनं उगवतं, तर हे थोडंसं व्हिडिओमध्ये आम्हाला दाखवा. तर आपण तोच दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. तुम्ही बघू शकता हरभरा कसा उगवला. आज हरभरा हे 2-2 झाडावर आपण या ठिकाणी केलेलं आहे. हे 2, हे 2, हे 2 हे अशा पद्धतीनं आज हरभरा उगवलेला आहे. आणि हा पहिला टप्पा आहे आणि याच्यानंतर आपण 1-2 दिवसाच्या अंतराने दुसरा टप्पा पुन्हा तोच हरभरा पुढे कंटिन्युएशनमध्ये घेतलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हा हरभरा दिसत असेल. हा हरभरा टोकन पद्धतीसारखा सेम टू सेम उगवलेला आहे आणि हरभऱ्याची लागवड अत्यंत चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. मजुरांची बचत झालेली आहे आणि 1-10 दिवसाचाच प्लॉट आहे. फवारणीमध्ये बुरशीनाशकांचा वापर थोडासा वाढलेला आहे आणि कीटकनाशक जे आहेत तर ते रेग्युलरच आपण कीटकनाशक घेतलेले आहे. तुम्हाला प्लॉट दिसत असेल की वेगळ्या पद्धतीनं करून आणि सीड अर्धच वापरून दुसऱ्या पेरणीच्या पद्धतीपेक्षा ही पेरणी चांगली आहे आणि अपेक्षित उत्पादन आपल्याला यावर्षी 10 ते 12 क्विंटल आहे. तरी पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की उत्पादन जास्त निघेल. बघू आता पुढं काय होईल ते लक्षातच येईल. आत्तापर्यंतचं नियोजन तर 50 दिवसाचं एकदम काटेकोर पद्धतीनं आपण केलेलं आहे. फवारणीमध्ये काय फरक? फवारणीमध्ये आपण बुरशीनाशकाचे स्प्रे घेतलेले वाढवलेले आहे. पहिल्यांदा इमेमेक्टिनबरोबर बुरशीनाशक वापरलेले आहेत. कीटकनाशकाबरोबर टॉनिक बेस आपण औषधं वापरलेली आहेत आणि ह्यावर्षी आभाळी वातावरण किंवा ढगाळ वातावरण होतं आणि ढगाळ वातावरणामुळं बुरशीजन्य रोगांचा आणि पाऊस जास्त असल्यामुळं मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त होता. सर्व प्लॉट तुम्ही पाहता की जास्त मर रोग लागलेले आहेत किंवा खाली पानं गळून गेलेत किंवा तांबेराचा अटॅक जास्त झाला आहे. परंतु आपण बुरशीनाशकांचे स्प्रे दरवेळेसच्या स्प्रेमध्ये बुरशीनाशकांचे स्प्रे घेतल्यामुळं आज कुठंसुद्धा तुम्हाला बुरशीजन्य रोगांचा अटॅक दिसणार नाही. आणि सर्वसामान्य फवारणी तेवढीच आहे. फक्त बियाण्याचा रेट, सीड रेट आणि अंतर जे आपण 3 फूट ठेवल्यामुळं आज हरभरा एकदम मोठा आणि फोफावलेला दिसतो. आज गुडघ्यापर्यंत हरभऱ्याची वाढ झालेली तुम्हाला दिसून येते. किती एकरचा प्लॉट आज खर्च किती आहे? आज जवळजवळ हा 3.5 एकरचा प्लॉट आहे आणि खर्च पेरणी इतकाच आहे. सरीला जरी खर्च गेला तरी इकडं सीड रेट कमी लागलं त्यामुळे सीडचे 1/2 पैसे वाचलेले आहेत आणि बिलकुल दुसरा काहीसुद्धा खर्च वेगळा नाही. फवारणीचा तेवढाच खर्च आहे, पाण्याचा तेवढाच खर्च आहे. सरीचा जरी तुम्हाला खर्च वाटत असला किंवा लागवडीचा तर मशीनद्वारे आपण लागवड केलेली आहे. त्यामुळं एका माझ्याकडे महिलाच कामाला आहेत. एका महिलानं 2 दिवसांमध्ये हा 3.5 एकरचा प्लॉट लावून काढलेला आहे आणि फक्त 30 ते 32 किलो बियाणं लागलेलं आहे. तो तुम्हाला ट्रॅक्टरद्वारे पेरणीचा जो खर्च येतो तो जरी तुम्हाला तेवढा वाटत असला कमी असेल आणि सरीला जास्त वाटत असेल तर सरी त्याच रेटनं पडते किंवा 200 रुपये 400 रुपये जास्त असेल. परंतु तुमचं सीड आज निम्म्याला निम्मा अर्ध सीड वाचते आणि उत्पादनामध्ये भरीव वाढ होणार आहे. त्याचं कारण काय? याचं कारण असं आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बेट टाकल्यानंतर मर
कीड लागणारच नाही झाडांना. दुसरी गोष्ट म्हणजे वातावरण जे तुमचं सूर्यकिरण आहेत ते सर्व झाडांच्या प्रत्येक पानापर्यंत पोहोचतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की जेवढं तुम्ही पाणी दिलं, जास्त जर पाणी झालं तर हे तुम्हाला बेडमधून सरीतून खाली निघून जाईल. वापसा कंडिशन झाडाला जी पाहिजे आहे ती जास्त राहील, त्यामुळं मर किंवा बुरशीजन्य रोगांचा अटॅक होणार नाही. हवा खेळती राहील, प्रकाश सगळ्या झाडांना भेटेल आणि झाडांची संख्या कमी असल्यामुळे तुम्ही जो खत किंवा जे तुमच्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य उपलब्ध आहे ते सर्व झाडांना चांगल्या पद्धतीने घेता येतील, याच्यामुळे उत्पादनामध्ये वाढच होणार. शेतकऱ्याला काय आव्हान करा? शेतकऱ्यांना आव्हान हेच आहे की पारंपरिक पद्धतीनं दरवर्षी जी पेरणी करतो आपण ट्रॅक्टरद्वारे बैलाद्वारे आणि 25 किलो 30 किलो 20 किलो बियाणं सोडून सुद्धा पाणी भरघोस भरपूर पाणी देणं याच्यामुळं मर रोग लागणं किंवा आज उतार दरवर्षी घटत येतोय, त्याच्यापेक्षा सर्व क्षेत्रावर न करता थोडासा तुम्ही प्लॉट अर्धा एकर एक एकर किंवा 2 एकर तुमचं जेवढं क्षेत्र आहे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही हा प्लॉट करा, अशा पद्धतीनं लागवड करा. सोयाबीनची सुद्धा आपण गेल्या वर्षी अशीच लागवड केली होती, उन्हाळी हंगामाची पण आता अशीच लागवड केलेली आहे. बेड पद्धतीवर जास्त उत्पादन निघतं. शेतकऱ्यांना एवढा संदेश द्यायचा आहे की शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रज्ञानाकडे वळून नवीन पद्धतीनं काटकसरीनं शेती करणं आणि प्रॉडक्शन कॉस्ट कमी करून भरघोस उत्पादन काढणं कमी खर्चामध्ये कमी पाण्यामध्ये उत्पादन जास्त निघतं हा शेतकऱ्यांना एक सल्ला आहे. नमस्कार, माझं नाव अक्षय सुखानंद रुपकर, मी राहणार सांजा आणि माझं सांजा या गावामध्ये तालुका जिल्हा उस्मानाबाद. तर या गावामध्ये माझी बागायत क्षेत्र जमीन आहे, परंतु जमीन अत्यंत हलकी आहे, परंतु पाण्याच्या बागायतपणामुळे उत्पादन चांगलं निघतं आहे. पण दरवर्षी आपण पीक पद्धतीमध्ये बघत असतो की आपण सोयाबीन नंतर दुसरं द्विदलच पीक हरभरा घेतो, परंतु दरवर्षी उत्पादन घटत चाललं आहे. तर आम्ही यावर्षी असं वेगळंसं असं नियोजन केलेलं आहे. तर आपण दरवर्षी जी ट्रॅक्टरनं पेरणी करतो आणि एकरी 20 ते 25 किलो 30 किलोपर्यंत बियाणं सोडतो, परंतु आपल्याला अपेक्षित असं उत्पादन निघत नाही. त्यामुळं ह्यावर्षी आम्ही काय केलं की अत्यंत हलकी जमीन असतानासुद्धा सीड रेट म्हणजे बियाण्याचं जो आपण एकरीचं टाकतो आहे आपण शेतामध्ये बियाणं, ते बियाणं आपण फक्त एकरी 10 किलो बियाणं यावर्षी वापरायचं ठरवलं आहे. आणि हा जो तुम्ही सीड प्लॉट बघत आहात तर हा आज 50 दिवसाचा सीड प्लॉट आहे आणि हा जॅकी 92-18 ही परभणी कृषी विद्यापीठाची नावाजलेली आणि सर्वात जुनी व्हरायटी आहे. तर त्या व्हरायटीचा आपण महाबीज कंपनीचा सीड प्लॉट घेतलेला आहे. तर याचं नियोजन करत असताना आपण थोडीशी वेगळी पद्धत वापरलेली आहे. आपण याला पहिल्यांदा मशागत करून 2 वेळेस ट्रॅक्टरद्वारे मशागत करून याचा आपण 3 फुटावर बेड सोडलेला आहे आणि बेडच्या अगोदर आपण खताचं नियोजन केलेलं आहे. 3 बॅग सिंगल सुपरफॉस्फेट, 25 किलो युरिया आणि 25 किलो मिरोटा पोटॅश आणि 10 किलो गंधक हे एकत्र मिक्सर करून आपण एका एकरासाठी हे नियोजन केलेलं होतं. तर ते खत टाकून नंतर जमिनीची आड करून आपण 3 फुटावर ऊसाची जी सरी सोडतो त्या पद्धतीची आपण सरी सोडली आणि हँडपुश सीडर या मशीनद्वारे आपण याचं नियोजन केलेलं आहे आणि 5 इंचावर 2 दाणे या प्रकारे आपण हे हरभऱ्याची लागवड केलेली आहे. आणि हरभऱ्याच्या बियाण्याला कुठली सीड ट्रीटमेंट वेगळी न करता फक्त महाबीज कंपनीचंच ट्रायकोडर्मा विरडी हे जे जैविक बुरशीनाशक आहे त्याची केली, त्याच्यामुळे तुम्हाला प्लॉटमध्ये दिसेल की कुठंसुद्धा एकसुद्धा मर झालेली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे त्याच्यामध्ये पाणी नियोजन, तर पाणी नियोजन करत असताना फक्त जमीन हलकी आहे आणि एकदम प्रत ती जी खालवलेली असतानासुद्धा आपण याच्यामध्ये 4 तासाचं पाणी नियोजन